नमस्कार, माझे नाव आहे मंजुळी अमितभी आणि मी तुम्हाला सवे शिस्तीची गोष्ट सांगणार आहे। एकदा सोनूने गावामध्ये एक आजोबा राहायचे, ते म्हातारे होते आणि मग एकदा सकाळ झाली आणि मग तिथं होता 15 ऑगस्ट आणि मग टीचरने सगळ्यांना बोलावलं मुलांना आणि मग तितके मुलं असे पलट पलट येऊ लागले आणि मग आता जनगणमन सुरू झालं आणि मग ते दोन्ही मित्र जनगणमन आधी असं म्हणत होते आणि मग आजोबांना आणि मोठ्यांना म्हणत होते ते जनगण मन आदि असं मोठ्यान आणि मग आजोबांना ते जाताना ऐकू आलं। त्यांनी असे पाय जोडून आणि असं करून केलं आणि मग काय झालं, त्यांच्या झोक्यावरचा अंडा धपकन खाली पडला आणि मग आता मुलं त्यांच्यावर हसले आणि मग आता तिच्या नल्ली आले पण ते एक माणूस आहे, त्यांना जाता येत नाही। जर जनगण मन सुरू झालं तर त्यांना असं पाय जोडून उभं राहायला लागत असं टीचर म्हणले आणि म्हणाले की त्यांना पटकन सॉरी म्हण आणि मग ते सॉरी बोलून आता ते त्यांना कधीच असं करून नाही देऊ शकत आणि असं करून ते असं जे हिन करून त्यांच्या घरी